once again welcome guys pass zala bar zala ya channel madhe aapla english session genar ahe tyachyamadhe vakya kashe tayar karayche he baghat hoto ani aaple vakya he noun madhe complete zale purna ata verb madhe vakya baghtoy apan verb madhe tumhala sangitle vakya he modal auxiliary var kaadat asat ani modal auxiliary total 21 ahe tyachyamadhe evde sagle tense madhe zale the aaple am is are was were shall will okay shall will have has had do does did एवढे सगळे सहाय्यकारी क्रियापदे फक्त एका कंटेंट मध्ये झाले होते त्याचं नाव होतं टेन्स मध्ये ओके जे काय रिमेनिंग राहिलेले आहेत त्याचे बघायचे प्रत्येकाचे एक पर्टिक्युलर महत्व आहे व्यवस्थित ते पाहा सुद्धा करा टेन्स मध्ये व्यवस्थित हे करा त्याच्यामध्ये प्रत्येकाचे चार चार वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्की कळेल ओके आपल्याला पुढचे बघायचं आज आपल्याला शब्द बघायचा कॅन कुठला बघायचा कॅन कॅनचा अर्थ नाही जणांना माहिती आहे खूप जणांना माहिती आहे फक्त त्याचा वापर कसा करतात बघा कॅनचा अर्थ शकतो शकते शकतो किंवा शकते याचा अर्थ एखादं काम करता येतंय म्हणजे अबिलिटी आहे आपल्या अंगात काय ते अबिलिटी आहे काम करण्यास समर्थ आहे म्हणजे एखादं काम करू शकतो एखादं काम करू शकते एखादी क्रिया करता येतंय आपल्या आपल्या मराठीमध्ये बोलतो एखादं काम करतात येत आहे आता फॉर एक्झाम्पल मी बोलू शकतो खाऊ शकतो पिऊ शकतो बोलू शकतो मिळू शकतो बोलू शकतो काय पण असं जे काय एखादं काम करता येत आहे त्याला काय म्हणलं जात कॅन आता फॉर एक्झाम्पल वाक्य करून दाखवतात आता समजा मला असं म्हणायचं की मी इंग्रजी बोलू शकतो किंवा मला इंग्रजी बोलता येत आहे आपल्या मराठीत जात सोलापुरी मराठीमध्ये काय म्हणलं मला इंग्रजी बोलता येत आहे ओके मी इंग्रजी बोलू शकतो आय कॅन स्पीक सगळ्यांना विवरणच वापरायचं लक्षात ठेवा आय कॅन स्पीक इंग्लिश आता समजा मला असं म्हणायचं निगेटिव्ह मी सांगितलं एकाच्या किती असं वाक्य चार प्रकारे करतो आपल्याला असं वाक्य करायचं की मी किंवा मला इंग्रजी बोलता येत नाही किंवा मी इंग्रजी बोलू शकत नाही मी इंग्रजी बोलू शकत नाही किंवा मला इंग्रजी बोलता येत नाही ओके आय फक्त नाही म्हणजे काय लावायचं कॅन नॉट आय कॅन नॉट इथे कॅन म्हणजे करू शकतो कॅन नॉट म्हणजे करू शकत नाही आय कॅन नॉट स्पीक इंग्लिश आय कॅन नॉट स्पीक इंग्लिश आता समजा असं म्हणायचं की विचारायचं की मी इंग्रजी बोलू शकतो ओके मी इंग्रजी बोलू शकतो प्रश्नचिन्ह हे सगळे असले वाक्य घेतले आपण नाऊन मध्ये ह्याच्यामध्ये वाक्य घेतलं मी इंग्रजी बोलू शकतो विचारायचं मी इंग्रजी बोलू शकतो ओके कॅन आय स्पीक इंग्लिश आता विचारायचं कि मी इंग्रजी बोलू शकत नाही ओके मी इंग्रजी बोलू शकत नाही मी इंग्रजी बोलू शकत नाही मला इंग्रजी येत नाही असं या टाईपचं ओके तुम्हाला सांगितलं एखादा प्रश्न जर विचारायचं तर सहकारी क्रियापद पहिला आणायचं ओके सहकारी क्रियापद काय याच्यामध्ये कॅन आहे इथं पण कॅन होतं कॅन cannot I speak English? ओके असे भरपूर प्रकारचे वाक्य असतात आता फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल मी थोडे थोडे एक्झाम्पल मध्ये देतो आता पक्षी उडू शकतात ओके द बर्ड्स कॅन फ्लाय पक्षी उडू शकतात द बर्ड्स कॅन फ्लाय किंवा तो पोहू शकतो ही कॅन स्विम किंवा आपल्याला असं म्हणायचं तुला गाडी चालवता येते का तुला कार चालवता येते का आता येत आहे का तू का चालू शकतोस का असं विचार प्रश्न विचारायचा मग विचारता काय कॅन यू ड्राईव्ह अ कार प्रश्न विचारतात आता समजा तुम्हाला असं विचारते तिला स्वयंपाक येत नाही का ओके तिला स्वयंपाक येत नाही किंवा ती तू स्वयंपाक करू शकत नाही ओके असं विचारतात कॅन नॉट शी कुक स्वयंपाकाला कुक म्हणतात आय ऑल्सो तुम्हाला समजत असेल हे सगळे तुम्ही जेवढे तुमच्याकडे शब्द असतील तेवढे जास्त वाक्य होतील त्याच्यामुळे थोडीशी प्रॅक्टिस करा कॅनचा अर्थ काय होता शकतो शकते एखादं काम करता येतं एखादं काम करता येतं नाही नाही म्हणजे काय कॅन नॉट ओके बाय